कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करीत आहेत, तर या दरम्यान छोट्या मोठ्या शाब्दिक बाचाबाचीचे प्रकार सुद्धा घडत आहेत. काल शहरातील विवेक नगरातील एका केंद्रावर नागरिकांनी खुर्च्यांचे फेकाफेक केल्याचा प्रकार घडला, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं शहरातील प्रत्येक लसीकरण केंद्रांवर पोलीस नियुक्त करून सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आलंय. चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मृत्यूचा आकडाही गंभीर आहे, त्यामुळे अनेक नागरिक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांना सोयीचं व्हावं म्हणून 19 केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत असल्याचं चित्र दररोज बघायला मिळते आहे. या दरम्यान नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची तर कधी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वाद असे प्रकार दररोज घडत आहेत, त्यामुळे महानगरपालिका प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस अधीक्षकांकडे काही दिवसांपूर्वी लसीकरण केंद्रांवर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली होती, परंतु पोलीस विभागाकडून त्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. काल शहरातील विवेकनगर प्रभागातील लसीकरण केंद्रावर चांगलाच राडा झाला. संतप्त नागरिकांनी केंद्रातील खुर्च्यांची तोडफोड केली, त्यामुळे काही काळ तणावाचंही वातावरण निर्माण झालं होतं. लसीकरण केंद्रांवर वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनानं गुरुवारी पुन्हा पोलीस विभागाला स्मरणपत्र देऊन सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे. आमचं असं पत्र आहे की आम्हाला प्रत्येक लसीकरण केंद्रावर कमीत कमी एक किंवा दोन पोलीस जे प्रशासनाचे लोक आहेत, पोलीस अधिकारी असतील, आम्हाला कॉन्स्टेबल किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांचे जी लोक आहेत ती आम्हाला पाहिजे फॉर सिक्युरिटी पर्पज. ज्याच्याने तिथे जी सगळ्या प्रकारची जी सिक्युरिटी आहे आणि जे अशा प्रकारचे काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होतात ते आपल्याला टाळता येईल. आम्ही पत्र दिलेलं आहे, ऑलमोस्ट आतापर्यंत 2 रिमाइंडर पत्रसुद्धा झालेले आहेत आणि मला अपेक्षा आहे की लवकरच आम्हाला या पत्राच्या आधारावर लवकरच सिक्युरिटी आम्हाला देण्यात येईल.